आज महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांनी आयोजित केलेली बाल मल्लांची दंगा महाराष्ट्राची माती या भारत देशाची माती अरे तू कुठे किती गजदार आहे आणि पाणी किती दमदार आहे आताच आमचे गुरुजी शंकरांना पुजारी यांनी सांगितलं जगजेत्या गामाचा इतिहास गामा पैलवान कसे झाले आणि गामा पैलवानला अडचणी किती आल्या भाग्यवान दिला जात नव्हता उंचीत बरत नाही म्हणून पण गामाने भाग घेतला आणि जगजेते झाले वस्तुस्थिती असं की या भूतलावरती गामाचा हात धरायची कुणाची ताकद नव्हती त्या हाताने माशी सुद्धा मारता येणार गेली अशी परिस्थिती गामा पैलवानची झाली पण गामाला मदत केली जीवेश कोणी कुस्ती म्हणजे काय जन्मानुजन्मीचं वैर नाही कुस्ती खेळ आहे बालपणापासून ही कुस्ती मनामनात रुजली पाहिजे बालपणापासूनच कुस्तीच बाळ करू मुलांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आज एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कुस्ती मल्लविद्या महासंघाने बाल मल्लांची दंगा जे जे पैलवान मोठे झाले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान झाले ते लहानातूनच महान झाले पण पाया हिता असतो खऱ्या हाताना जर पाया मजबूत असेल तर इमारत भक्कम होत असते पाया महत्वाचा असतो आणि हे पाया कशा पद्धतीने भक्कम करायचा ते खऱ्या हाताने कुस्ती मल्लविद्या महासंघाने आयोजित केलं आणि आज बाल मल्लांसाठी बाल मल्लांना प्रेरणा मिळण्यासाठी ही कुस्ती दंगल आयोजित केली खरोखर हे 21वे शतक ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते अनेक देश महाशतक होण्याचं स्वप्न पाहत आहेत परंतु दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय याच्यासाठी निरोगी आणि निर्व्यसनी पिढी पाहिजे ती निरोगी आणि निर्व्यसनी पिढी या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण होत असते आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची संपत्ती चांगली असेल तर संपत्ती चालून घर येत असते ही वस्तुस्थिती खरोखर याच्या पाठीमागचा काळ बघितला घरात पैलवान सांभाळायचं म्हणजे एक छंद नात गावची प्रतिष्ठा घराचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होतो जात होता पण इथून पुढे करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काही अवघड ठरणार नाही आज चार पैलवानला डीवायएसपीची पोस्ट दिली पोलीस खात्याने अनेक पैलवानला जन्माची भाकरी दिली प्रत्येक क्षेत्रात मध्ये पैलवान आज अग्रेसर आहे ही वस्तुस्थिती आहे इथून पुढच्या काळामध्ये कुस्तीला चांगले दिवस येणार आहे कोरोना सारखं महाभयानक संकट या जगावरती आलं आणि कुस्ती थांबली सगळेच धंदे व्यवसाय थांबले आणि कुस्तीही थांबली पाठीमागचा इतिहास बघितला पाठीमागचा काळ बघितला या भारतावरती अनेक आक्रमण आले होते डच आले पोर्तुगीज आले फ्रान्स आले इंग्रज आले किती आले आणि किती गेले काळाच्या युगात अनेक कला लोक पावून गेल्या पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही पण आता खऱ्या अर्थानं मार्च महिन्यापासून कुस्ती मैदान संपली कुस्ती मैदान थांबली आणि पैलवानवरती उपासमारीची वेळ आली पण कोरोनाचं हे संकट हळूहळू दूर झालेलं आहे दिलेला आहे तालमे चालू झालेले आहे आणि मैदानी थोड्याच दिवसामध्ये चालू होणार आहे महाराष्ट्रातील सर्व पैलवानला मी एक आवाहन करतो जे कोरोनाच्या काळामध्ये पैलवान टिकून राहिले ज्यांनी सातत्याने खुराक ठेवला सातत्याने प्रॅक्टिस ठेवली तालमीत राहिले त्या पैलवानला खरोखर सोन्याचे दिवस येणार आहे कोणी कितपत कुस्ती मेहनत केली तालमी बंद होत्या प्रत्येकाला गावाकडे जावं लागलं होतं पण पैलवान की जुन्या पैलवानाची मन आहे प
पैलवानगी जर केली तर भाज्या मारा सुद्धा होते. पैलवानगीसाठी काय तेवढं मोठं व्यासपीठ असावं असं काही नाही, पण त्याच्यामध्ये ज्यांनी कुस्ती मेहनत केली त्यांना खरोखर चांगले दिवस येणार आहे. परवाच दिवशी 10 तारखेला सिनियर नॅशनलची ड्राई झाली आणि त्या ठिकाणी कुणी किती कुस्ती मेहनत केली आणि कुणी बसून खाल्लं त्या ठिकाणी सिद्ध झालं. म्हणून सातत्याने इथून पुढच्या काळामध्ये जे पैलवान थांबले होते त्या पैलवानसाठी मी आवाहन करतो, विनंती करतो की आपण कुस्ती पेंतीला लागावं. मैदान चालू होणार आहे. आता जानेवारी महिना संपतच आलेला आहे, जवळपास निम्मा झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्ती मैदानाला प्रारंभ होईल असा अंदाज आहे. आणि आज बालमल्लांची दंगल या ठिकाणी आयोजित केली. कुस्ती मल्लांच्या महासंघ, कुस्ती मल्लांच्या संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश मानगुडे सर यांच्या कार्याला मी खरोखर सलाम करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.